सेतू अभ्यासक्रम दिवस एकविसावा वर्ग पाचवा विषय गणित आणि उपघटक आहे तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे चला तर थोडे आठवूया मागील वर्षी आपण समान वाटणी करून भागाकार करण्याची पद्धत पाहिली आता बघा भागाकाराचा अर्थ व मांडणे इथे आपल्याला एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे वाऱ्यामुळे बागेत पडलेले एटी फोर आंबे म्हणजे चौऱ्याऐंशी आंबे वेचून चार मुलांनी आपापसात आप समान वाटले तर प्रत्येक मुलाला किती आंबे मिळतील बघा बागेमध्ये एटी फोर मँगोज काय झाले होते गळून पडलेले होते आणि ते फोर मुलांना काय करायचे होते समान वाटून घ्यायचे होते मग आता समान वाटणी करायची म्हटली की आपल्याला तिथे भाग करावे लागतात भाग करावे लागतात म्हणजेच भागाकार ही क्रिया करावी लागते तर बघा आता भागाकाराची क्रिया आपण समजून घेऊया इथे आपल्याला गणित मांडून दिलेलं आहे तर एटी फोर डिवाइड बाय फोर आता हा जो फोर आहे या फोरला काय म्हणतात डिवायझर असे म्हणतात बघा इथे लिहून देते मी तुम्हाला डिवायझर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे एटी फोर आहेत या एटी फोरला काय म्हणतात डिविडंड असे म्हणतात बघा स्पेलिंग लिहून देते तुम्हाला डी आय व्ही आय डी ई -E एन डी डिविडंड असे म्हणतात त्याच्यानंतर भागाकार पूर्ण केल्यानंतर इथे जी काही संख्या येईल त्या संख्येला काय म्हणतात बरं तर त्या संख्येला म्हणतात कोशण क्यू यू ओ बघा क्यू यू ओ टी आय ई -E एन टी कोशंट असे म्हणतात आणि सर्वात शेवटी इथे खाली बाकी जी काही उरेल त्याला आपण मराठीत जसं बाकी म्हणतो तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रिमाइंडर असे म्हणतात आर ई -E एम ए आय एन डी ई -E आर तर हे सर्व मराठी नावं व इंग्रजी स्पेलिंग्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे चला तर आता भागाकाराची क्रिया आपण समजून घेऊया तर इथे आपल्याला काय केलेलं आहे हे एटी फोर मँगोज दिलेले आहेत मग आता एटी फोर मँगोज आपल्याला चार मुलांमध्ये समान वाटायचे आहेत मग त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा आता फोरचा टेबल आपल्याला माहिती आहे जो डिवायजर आहे फोर त्याचा टेबल आपल्याला माहिती आहे मग फोर या फोरने आपल्याला काय करायचं आहे या एटी फोरला डिवाइड करायचं आहे मग सर्वात पहिले हा टेन्स प्लेसचा एट आहे याला आपल्याला डिवाइड करायचा आहे मग फोरचा टेबल आपल्याला एट येईपर्यंत म्हटल्यानंतर कुठला नंबर मिळणार आहे टू नंबर मिळणार आहे मग आपण इथे घेऊया हा टू फोर टू झा एट मग एट एट मायनस एट किती झाले झिरो झाले मग हा जो फोर होता हा फोर युनिट प्लेसचा फोर आपल्याला काय करायचा आहे ॲज इट इज खाली घ्यायचा आहे ॲज इट इज खाली कशासाठी घ्यायचं आहे कारण त्याला आपल्याला पुढची भागाकाराची क्रिया करायची आहे मग तो फोर आपण इथे खाली लिहून घेतलेला आहे मग आता फोरचा टेबल आपल्याला काय करायचं आहे पुन्हा म्हणायचं आहे फोर येईपर्यंत मग आपल्याला माहितीच आहे फोर वन जा फोर चार एक चार मग फोर मायनस फोर करायचा आहे आपल्याला तर फोर मायनस फोर किती राहिलेले आहेत झिरो राहिलेले आहेत तर बघा म्हणजेच भागाकार किती आलेला आहे ट्वेंटी वन आलेला आहे भागाकार आणि बाकी किती राहिलेले आहेत झिरो राहिलेले आहेत म्हणजेच आपल्याला चार मुलांमध्ये जर समान वाटणी करायची आहे तर चारही मुलांना ट्वेंटी वन ट्वेंटी वन मँगोज आपल्याला काय करावे लागतील द्यावे लागतील तर या पद्धतीने आपण काय केलेली आहे वाटणी केलेली आहे आंब्यांची वाटणी केलेली आहे आणि ती भागाकार या क्रियेतून आपण केलेली आहे तर अशा पद्धतीने अतिशय सोपी ही क्रिया आहे भागाकाराची तर हे गणित तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आता पुढे जाऊया बघा पुढचा घटक आहे तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे तर बघा इथे थ्री डिजिट दिलेले आहेत आणि त्याच्यावरचं शाब्दिक गणित म्हणजे वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे ते गणित अगदी आपण वाचूया बघा पेपरमिंटच्या एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन गोळ्या आठशे सत्तावीस गोळ्या चार मुलांना समान वाटल्यावर प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील व किती गोळ्या शिल्लक राहतील तर बघा इथे आपल्याला दिलेलं आहे की पेपरमिंटच्या एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन गोळ्या आहेत आणि त्या किती मुलांना वाटायच्या आहेत फोर मुलांना वाटायच्या आहेत तर मग आपण एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन जर पाहिला तर तो काय आहे ऑड नंबर आहे त्याची युनिट प्लेसला सेवन आलेले आहेत आणि जे मुलं आहेत ते आहेत फोर आहेत म्हणजे तो इवन नंबर आहे याचाच अर्थ इथे बाकी काही शिल्लक राहणारच आहे आणि त्यांनी विचारलं देखील आहे की मुलांना गोळ्या समान वाटल्यानंतर किती गोळ्या शिल्लक राहतील तर आता आपण काय करूया भागाकाराची क्रिया समजून घेऊया 827 पेपर तर इथे बघा एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन गोळ्या आहेत तर त्या चार मुलांना वाटायच्या आहेत तर बघा वाटणी कशी करायची आहे ही आपण समजून घेऊया तर ही चार मुलं आहेत आणि त्यांना एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन गोळ्या काय करायच्या आहेत का आहे आहे, वाटायच्या आहेत मग आपल्याला इथं पुन्हा आता फोरचा टेबल काय करायचं आहे मनात म्हणायचं आहे आणि हा युनिट प्लेसचा जो एट आहे तर या युनिट प्लेसच्या एटला काय करायचं आहे आपल्याला डिवाइड करायचं आहे मग फोर वन झा फोर फोर टू झा एट मग हे टू काय केलेले आहेत आपण फोर टू झा ते आपण इथे लिहून घेतलेले आहेत बघा इथे लिहून घेतलेत आपण मग एट डिवाइड बाय एट किती आलेले आहेत झिरो आलेले आहेत त्याच्यानंतर हा जो टेन प्लेसचा टू आहे त्याला आपल्याला आता भागाकाराची क्रिया करायची आहे म्हणून तो काय करायचा आहे आपल्याला या झिरोच्या बाजूला टूच्या च्या खालीच टू आपल्याला लिहून घ्यायचा आहे मग आता बघा फोरच्या टेबलमध्ये टू येणं शक्य आहे का तर नाही इट इज नॉट पॉसिबल सो आपल्याला काय करायचं आहे आता टू हा स्मॉलर नंबर आहे दॅन फोरपेक्षा पेक्षा आणि तो फोरच्या टेबलमध्ये येणं शक्य नाहीये म्हणून आपल्याला काय करायचं आहे इथे क्वशनच्या इथे काय करायचं आहे झिरो देऊन घ्यायचा आहे हा झिरो आपण देऊन घेतलेला आहे मग तिथे झिरो दिल्यामुळे इथे देखील आपल्याला काय करायचं आहे झिरो द्यायचं आहे मग मा, टू मायनस झिरो किती राहिले टू राहिले बघा मग आपल्याला हा आता टू पुन्हा तोच मिळालेला आहे आता नेक्स्ट स्टेप आहे हा युनिटचा जो सेवन आहे तो सेवन आपल्याला इथे खाली लिहून घ्यायचा आहे बघा इथे सेवन लिहून घेतलं किती नंबर झाला हा तयार ट्वेंटी सेवन नंबर तयार झाला मग आता ट्वेंटी सेवनला आपल्याला फोरने डिवाईड करायचं आहे मग आपल्याला फोरचा टेबल म्हणायचा आहे मग फोर सिक्स झा ट्वेंटी फोर येतात फोरचा टेबल तर आपल्याला आहेच आहे मग फोर सिक्स झा ट्वेंटी फोर मग ट्वेंटी फोर इथे लिहून घेतले इथे सबटॅक्शनचं साईन दिलं आणि मग काय करायचं आहे ट्वेंटी सेवन मायनस फोर सेवन मायनस फोर थ्री आलेले आहे टू मायनस टू झिरो आलेला आहे मग बघा क्वेश्चन किती आहे सॉरी रिमाइंडर किती आहे रिमाइंडर बाकी थ्री राहिलेली आहे आणि कोशंट किती आलेला आहे कोशंट आलेला आहे हा टू हंड्रेड अँड सिक्स मग एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन जर पेपर गोळ्या होत्या आणि त्या चार मुलांना वाटायच्या होत्या म्हणजे प्रत्येक मुलाला खूप खूप गोळ्या मिळणार होत्या तर प्रत्येक मुलाला या टू हंड्रेड अँड सिक्स गोळ्या मिळतील आणि एट हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन ऑड नंबर असल्यामुळे थ्री पेपरमिंटच्या गोळ्या काय राहणार आहेत शिल्लक राहणार आहेत तर या पद्धतीने ही देखील भागाकाराची क्रिया आपण समजून घेतलेली आहे हे उदाहरणही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे